शिक्षण हेच आपलं भवितव्य आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन पनवेल पंचायत समिती माजी सदस्य रत्नप्रभा घरत यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजीनगर येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. शिवाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या कार्यक्रमाला उपसरपंच विजय करत, भाजपचे उल्वा नोड उपाध्यक्ष सी एन ठाकूर, वामन ठाकूर, गजानन ठाकूर, सुहास भगत, युवा नेते निलेश ठाकूर, आशा म्हात्रे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या शाळेत शिकतो ते शाळेमध्ये आपल्या आई वडील आपल्याला घालत असतात, म्हणजे त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती त्यांची चांगली असते, परंतु काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना शाळेत ऍडमिशन घेऊन शिकवायला शकत नाही, का त्यांना काही विद्यार्थ्यांच्याकडे घरा पुस्तकं घेण्यासाठी पैसे नसतात, आर्थिक जी परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना घेऊ शकत नाही. आणि आता आपल्या ज्या विभागामुळे बरेचसे विद्यार्थी बाहेरून आलेले आहेत, तर गावाचे विद्यार्थी असतील किंवा आजूबाजूच्या गावाचे विद्यार्थी हे बरेच लोक आता चांगल्या मोठे शाळेत जातात, परंतु हे गरीब वर्षाचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये एवढ्यासाठी का होईना, परंतु राज्यापासून काय गावाचे विद्यार्थ्यांचं माझ्यापासून या विद्यार्थ्यांना नक्कीच या वयामध्ये फायदा होईल एवढेच त्या विद्यार्थ्यांना सांगतात. आमचे कसं साहेबांनी आपल्या गावासाठी हवे तर आपल्या संपूर्ण परिसरासाठी मोठं कारण त्यांच्याकडे कोणीही माणूस आहे जो रिकाम्या हाताने कधी मदत देत नाही, मग ते विद्यार्थी असतील किंवा कोणी आर्थिक मदत मागण्यासाठी गेले असतील किंवा असं सुद्धा असतील, तो सामाजिक कार्यासाठी असतील, त्यांना ते मदत करतात आपल्याला.